सोलापूर शहरातील नागनाथ नगरात सकाळी 10:00 सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. एका टेम्पोने दुचाकीवरून जाणाऱ्या वाहन चालकास पाठीमागून धडक दिल्याने 8 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. असद गौस शेख राहणार हैदराबाद असे 8 वर्षीय चिमुकल्याचे नाव असून अपघाती निदान झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. असद गौस शेख हा 7 ते 8 वर्षाचा मुलगा आज नागनाथ नगर ते घरकुलकडे जात असताना मामा त्याच्या मोटरसायकलवर घेऊन जात असताना एक टेम्पो येऊन त्याला धक्का दिला. मुलगा खाली कोसळला, मागच्या चाक त्याच्या डोक्यावरनं गेलून तो जागेवर मृत्यू झालेला आहे. अतिशय वाईट घटना घडलेली आहे. इरफान बागलकोटे त्याचा मामा हैदराबादहून सुट्ट्यातून मामाकडे आले, आई अजून मुलं, त्यांनी आज ते पाहुण्याकडं घरकुलला जात असताना हा ॲक्सिडेंट झालेला आहे. अतिशय दुर्घटना घडलेली आहे. हा रस्ता कच्चा रस्ता आहे, रहदारीचा रस्ता नाही आहे. टोल चुकवण्यासाठी मातीची गाड्या, विटाच्या गाड्या ह्या रस्त्याने येतात. प्रशासनाने कडक कारवाई करायला पाहिजे. आज एक चिमुकला ह्या ठिकाणी मृत्यू पडलेला आहे. त्याच्या आईचं दुःख आम्हाला बघू वाटलं नाही. असं एवढं कोसळली ते बाई बघून अतिशय दुःखात गेलेली आहे. यासाठी शासनाने, प्रशासनाने ह्याच्यावर लक्ष देणे गरजेचं आहे. हा रस्ता रहदारीचा नसताना अजून रस्त्यावर फार मोठमोठे खड्डे पडलेत, हे सुद्धा महानगरपालिकेने ह्याच्यावर काय तर नियोजन करायला भजेल, मुरुम टाकून खड्डे बुजून घ्यायला भजेल, ते सुद्धा करत नाही. ह्या केवळ हा रस्ता खराब असल्यामुळं हा अपघात झाला असं मला वाटतं आहे. यासाठी हे टोल चुकून ह्या मातीच्या गाड्या, विटाच्या गाड्या भरमसाट येतात, अजून वेगानं येतात, सुलभ पण येत नाही. धुराला उडत आहे, गाडी दिसत नाही. तो गाडीचा धक्का लागला त्याला, तो धक्का लागला, मामा एका ठिकाणी पडला, अजून बाळ एका ठिकाणी पडला. टेम्पोच्या दिशेने बाळ पडल्यावर बाळाच्या आत डोक्यावरून चाक गेलेला आहे. यासाठी मागचा चाक गेलेला आहे. यासाठी अतिशय दुःख झालेलं आहे. या ठिकाणी आम्ही लोकांना समजूत काढलेली आहे. पण ताबडतोब शासनाने जर कारवाई करावा, त्या मृत्यू पडलेल्या बाईच्या आईला काहीतरी मदत मिळून द्यावा अशी मी विनंती करतो. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला असून अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे. टेम्पो चालकाचा शोध MIDC पोलीस घेत आहेत.